समित्यांची अवस्था बिकट आहे। राज्यातल्या 144 बाजार समित्यांवर सचिव नसल्यानं अनागुंदी कारभार सुरू झालाय। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात हा घोळ समोर आलाय। बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। राज्यातल्या 300 बाजार समित्यांपैकी 144 बाजार समित्यांवर सचिवच नसल्याचं समोर आलंय। राज्यातल्या बहुतांशी बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यानं सचिव म्हणून आपलाच कारभारी ठेवला जात असे। मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। काही दोन तीन बाजार समित्यांच्या सुरुवातीला तक्रार आल्या की बाजार समितीचे सचिव गेल्यानंतर नेमणुकी करता तर तिथं त्या सभापतींनी त्यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या, कोण जास्त पैसे देणार आहे नेमणुकीसाठी। शेवटी जर नेमणुकीपासूनच जर या पद्धतीने पैसे घेऊन नेमणूक होणार असतील तर जी मूळ संकल्पना आहे बाजार समितीचे सक्षमीकरणाची तिथंच तिला छेद जातोय। राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या बाजार समित्यात कोट्यवधींची उलाढाल होतीये, त्यावर काँग्रेसची नजर असल्याचा आरोप बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांनी केलाय। आदरणीय मंत्री महोदयांना वाटतं की ह्या सगळ्या राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या याच्यावर राज्य सरकारचं वर्चस्व असलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांनी सचिवांचं पॅनल तयार केलं, त्याच्याकरता त्यांनी परीक्षा घेतल्या, मुलाखती घेतल्या, हे सगळं करत असताना राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांनी विश्वासात घेतलं नाही। आर्थिक गैरव्यवहारामुळेच या बाजार समित्या गाजत असतानाच राज्यातील गेल्या 5 वर्षात झालेल्या आवकमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय। बाजार समित्यांमध्ये जो काही माल विकला जातो त्याची नोंद 4 लाख कोटींची असायला हवी, पण आर्थिक सर्वेक्षणामध्येच म्हटलंय की महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये फक्त 40,000 कोटी रुपयांची उलाढाल होते, म्हणजे 3,60,000 कोटी रुपयांचा माल गेला कुठे। दयालीन वादात अडकलेलं राज्यातील बाजार समित्यांचं सचिवपद, यात काँग्रेस राष्ट्रवादीचं असलेलं राजकारण, बाजार समितींच्या आर्थिक उलाढालीत होणाऱ्या भ्रष्टाचारातच गुंतलंय। राज्य सरकारच्या माध्यमातून बाजार समित्यांवर सुशिक्षित सचिव नियुक्त झाल्यास हा अनागोंदी कारभार थांबू शकतो। गोविंद वाकडे आणि राजेंद्र शिंदेसह शैलेश तवटे, IBN लोकमत, नवी मुंबई। नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया।